कोपरगाव महाराष्ट्र म्हणजे भारतातून एकमेव कलाकार आहेत की ज्यांनी साईबाबांची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी काढली आहे. साईज ऐकाल तर चक्क व्हाल, 2 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटर साईबाबांची सर्वात लहान रांगोळी. आणि आपल्या सुकन्या आहेत मसुदा मोहम्मद दारूवाला. मसुदा मॅम, हो नक्कीच नक्कीच. गुड इव्हनिंग वन अँड ऑल प्रेझेंट ओव्हर हियर. टेन्शन घेऊ नका, मी फक्त दुखमिंट घेईल. असं म्हणतात की प्रत्येकाच्या यशामागे कोणी ना कोणी उभं असतं. एका लेडी मागे कोणीतरी जेंट्स, जेंट्स मागे कोणीतरी लेडी असते. पण माझं जे नाव आहे मसुदा दारूवाला, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, या नावामागे माझी पूर्ण फॅमिली उभी आहे. सो मला आज त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. सगळ्यात पहिले माझे मम्मी पप्पा, मम्मी पप्पा आय लव यू, आणि दिया, दानिश, शफी खानजी, आणि ज्यांच्याशिवाय माझा हा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण होऊ शकत नव्हता. वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हे नाव जे अपूर्ण आहे, ज्यांच्याशिवाय मला वर्ल्ड रेकॉर्ड करता येईल हे मला जितकं माहीत होतं, माझ्यापेक्षा जास्त ज्यांना माझ्यावर भरोसा होता, मी त्यांना, जर तुमची परवानगी असेल तर मी त्यांना इथे बोलू इच्छिते. हो नक्की नक्की. सो माझे पहिले गुरु, माझे मोठे बंधू श्रीमती दारूवाला सरजी, त्यांच्या प्रयत्नांमुळेच मी हा वर्ल्ड रेकॉर्ड करू शकले. सो मला असं वाटतं की माझा हा मान सन्मान जेवढा माझा आहे तेवढा त्यांचा पण आहे, ते पण त्यांचे तेवढेच अधिकारी आहेत. सो प्लीज सर. मतीन भाई मंचवर आहे, समझ सकता हूँ. ये आंसू कभी रोके नहीं सकते. इट वॉज इम्पॉसिबल विदाउट हिम. कुटुंबाची ताकद काय असते हे आपण यातून पाहू शकता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जगातली सर्वात लहान रांगोळी, सोपं काम नाही. आणि सुकन्या आहे आपल्या कोपरगावची, अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे आणि त्यांनी तो कृपया स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. मसुदा ताई दारूवाला.